पुलवामा येथील शहीद जवानांचे बलिदान महान असून त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली देण्याकरिता जळगाव जिल्ह्याच्या सर्व वैद्यकीय संघटना एकत्र येऊन संयुक्त विद्यमाने शहीद जवानांना श्रद्धांजली वाहण्यात आली. केमिस्ट भवन येथे संपन्न झालेल्या श्रद्धांजली सभेचे आयोजन इंडियन मेडिकल असोसिएशन जळगाव, जिल्हा केमिस्ट असोसिएशन, निमा, GPA इम्पा, एमा संघटना, होमिओपॅथी संघटना आणि ईद मिलन आयोजन समितीतर्फे संयुक्तरित्या करण्यात आले. सभेची सुरुवात डॉक्टर जयंती चौधरी यांनी गायलेल्या देशभक्तीपर गीताने झाले. ए मेरे वतन के लोगो हे गीत ऐकताना उपस्थितांचे डोळे पाळावले. सभेची प्रस्तावना केमिस्ट संघटनेचे अध्यक्ष सुनील भंगाळे यांनी मांडली तर सूत्रसंचालन अयाज मोहसिन यांनी केले. यावेळी उपस्थितांनी प्रातिनिधिक स्वरूपात आपल्या भावना व्यक्त करीत शहीदांना श्रद्धांजली वाहिली. IMA तर्फे डॉक्टर विलास भोळे, IDA तर्फे डॉक्टर मयूर जैन, जिल्हा केमिस्ट संघटनेतर्फे अनिल झंवर, निमातर्फे डॉक्टर माधुरी कासट, होमिओपॅथी संघटनेतर्फे डॉक्टर प्रकाश भंगाळे, MR संघटनेतर्फे तेज शहा, इम्पातर्फे डॉक्टर शरीफ शहा, GPA तर्फे डॉक्टर जितेंद्र विस्पुते यांनी आपले मनोगत व्यक्त केले. श्रद्धांजली सभा आयोजित करण्यामध्ये विविध वैद्यकीय संघटनांच्या पदाधिकाऱ्यांनी परिश्रम घेतले. या संदर्भात जळगाव जिल्हा मेडिकल डीलर्स असोसिएशनचे अध्यक्ष सुनील भंगाळे यांनी EBM न्यूजला अधिक माहिती दिली. जुगल पाटील, EBM न्यूज, जळगाव. सर्व वैद्यकीय क्षेत्रामध्ये काम करणारे डॉक्टर, केमी संघटना आणि MR असोसिएशन, होमिओपॅथिक, निमा, डेंटल, IMA अशा सर्व संघटनांनी आज इथं जे गुलगामा येथे शहीद झाले त्यांना श्रद्धांजलीसाठी एकत्र आलो आणि आज श्रद्धांजली त्यांना अर्पण करण्यात आली. Thank you.
जय हिंद किसे का जय हिंद।